हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाहीत। चला तर आज मी घेऊन आली आहे अशीच एक उपवास स्पेशल रेसिपी, जी आहे की बगर आणि साबुदाण्याचा डोसा। हा एकदम, किंवा तुम्ही याला घावणही म्हणू शकता। आणि त्यासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे। चला तर बघूया साहित्य। त्यासाठी मी इथे बगर घेतलेली आहे, साधारणतः एक कप अशी आहे ही। आणि इथे मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, तुम्ही इथे सैंधव मीठही वापरू शकता उपवासासाठी जे खाल्लं जाणार आहे ते, जिरा घेतलेला आहे मी, हा जिरा टोटली ऑप्शनल आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, ह्या दोन चार मिरच्या मी एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत, दोन बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून, कोथिंबिरी ही पण ऑप्शनल आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि काही शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। दही वापरणार आहोत आपण डोशामध्ये, तूप घेतलेलं आहे मी, तुम्ही बटर किंवा तेल वापरू शकता, आवश्यकतेनुसार पाणी आपण इथं वापरणार आहोत। चला तर बघूया प्रोसेस। इथे मी एका बाउलमध्ये ही बगर काढून घेते, ही बगर मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साबुदाणा, हा साबुदाणाही मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी ॲड करून आपण हा बगर आणि साबुदाणा नीट क्लीन करून घेणार आहोत आणि याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत। झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची, जशी आपण तांदळाचा डोसा बनवण्यासाठी पेस्ट बनवतो की त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर बनवून तयार आहे। एका बाउलमध्ये हे बॅटर मी काढून घेते, काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दही। हा आपण इन्स्टंट डोसा बनवतो आहे त्यासाठी आपण हे दही इथं ॲड करतो आहे। आता याच्यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ, डोशासाठी जे मीठ लागतं त्या प्रमाणात आपण मीठ ॲड करणार आहोत आणि नीट मिक्स करून घेणार आहोत। दही आणि मीठ या बॅटरमध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करून याचा एक डो बनवून घ्यायचं आहे किंवा याचं एक प्रकारचं बॅटर बनवून घ्यायचं आहे, ज्यामुळे डोसा बनवणे इझी होईल। याला आपल्याला भिजत घालून ठेवायची काही गरज नाही आहे, आपण इन्स्टंटली यापासून बनवू शकतो। हे थोडा वेळ 5 ते 10 मिनिट मी साईडला ठेवते, बघूयात आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची ते। इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी ॲड करते तूप। पॅन नीट गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे तूप। या तुपामध्ये आपण आता ॲड करणार आहोत हे कच्चे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे नीट तळून घेणार आहोत, नीट भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे तेलामध्ये अशा पद्धतीने। हे शेंगदाणे तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याला एक क्रिस्पीनेस येत नाही किंवा त्याची वरची साल अशी आपोआप तडकली जात नाही, निघली जात नाही तोपर्यंत। हे फ्राय केलेल्या शेंगदाण्याची भाजीमध्ये एक वेगळीच टेस्ट येते। ॲड करूयात जिरा, ऑप्शनल आहे ते, हिरवी मिरचीचा ठेचा आणि हे नीट मिक्स करून घेऊयात। आता थोडीशी मिरची तळू देऊयात जेणेकरून त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरायला हवा आणि शेंगदाण्यालाही तो तिखटपणा लागायला हवा, अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात। ही जी आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे ती तुम्ही बाकी रेसिपीसोबत, जसे की उपवासाचे थालीपीठसोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात। ॲड करूयात बॉईल केलेले आणि साल काढून घेतलेले आणि मॅश केलेले बटाटे। आता याच्यामध्ये ॲड करूयात
चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ ऐड करून झालेलं आहे। नंतर आपण ऐड करणार आहोत अर्धा लिंबाचा रस। लिंबाचा रस नि काय होईल की या भाजीला एक आंबटसर टेस्ट येईल। कोथिंबीर ऐड करूयात। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर जिरा खात नसाल तर ते स्किप करू शकता तुम्ही, हे टोटली ऑप्शनल आहे। हे नीट मिक्स करून घेऊयात। ही भाजी पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊयात। ही भाजी बनवून तयार आहे। अशा पद्धतीची ही बटाट्याची भाजी तयार आहे। ही तुम्ही थालीपीठ किंवा डोसासोबत खाऊ शकता। हे डोसाचं बॅटर ही रेडी आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचं बॅटर बनून तयार आहे। सेम डोसासाठी जसं बॅटर लागतं त्याच पद्धतीचं हे भगर आणि साबुदाणा डोसाचं बॅटर बनवून तयार आहे। चला तर बघूयात यापासून डोसे कसे बनवायचे। इथं गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं तूप स्प्रेड करून घेते जेणेकरून ते चिटकणार नाही। आणि एका कॉटनच्या कापडाने ते नीट पुसून घेते मी। आणि वरून आपण डोसाचं बॅटर असं स्प्रेड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती जाळीदार असा डोसा बनतो आहे किंवा डोसा बनलेला आहे। हा डोसा आपल्याला तोपर्यंत पलटून नाही घ्यायचा आहे जोपर्यंत याची खालची बाजू आहे ती ब्राऊन कलरची होत नाही आणि वरच्या बाजूचं जे कच्चे पीठ आहे किंवा जे बॅटर आहे ते पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पलटून घ्यायचा नाही आहे। वरून मी तूप स्प्रेड करून घेते जेणेकरून तुपामुळे याला एक वेगळीच टेस्ट येईल। डोसा पलटून घेऊयात। अशा पद्धतीने मी डोसा पलटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम असा जाळीदार आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। या बाजूलाही मी तूप स्प्रेड करून घेते आहे आणि डोसा नीट भाजून घेते आहे। दोन्ही साईडनी डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो कच्चा राहायला नाही पाहिजे। अशा पद्धतीचा डोसा बनवून तयार आहे। हे बघू शकता तुम्ही अशा बाग पद्धतीने बाकीचे डोसेही मी करून घेते। उपवासाला नेहमी तीच तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करून बघा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज, जसं की साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा खीर, साबुदाणा डोसा, उपवासाचा बटाटा वडा। या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही त्या रेसिपी ट्राय करू शकता। अशा पद्धतीने तुमचा नवरात्रीचा उपवास कशा प्रकारे जातील तुम्हालाही समजणार नाही। हे डोसाचं बॅटर टाकून झालेलं आहे, खालची बाजू ब्राऊन कलरची झालेली आहे, वरचं पीठ एकदम ड्राय झालेलं आहे, वरून मी तूप स्प्रेड करून घेते आणि हे आता आपण पलटून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे डोसा पलटून घेणार आहोत। पलटून झालेला आहे आणि हाही डोसा एकदम ब्राऊन कलरचा आणि जाळीदार असा बनलेला आहे। आता वरून मी तूप स्प्रेड करून घेते। डोसा दोन्ही बाजूंनी भाजून झालेला आहे। आता हा आपण काढून घेऊयात। तर फ्रेंड्स, कशी वाटली आज उपवास स्पेशल भगर आणि साबुदाणा डोसाची रेसिपी, हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आणि व्हिडिओसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।